स्नेह निमंत्रण गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सहकार तीर्थ गुलाबराव पाटील जन्मशताब्दी वर्ष सांगता सोहळा शुभ हस्ते माननीय खासदार शरद पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार एच के पाटील सहकार तीर्थ स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या जीवन चरित्राचे प्रकाशन सहकार तीर्थ गुलाबराव पाटील चौक नामकरण व सुशोभीकरणाचे लोकार्पण गुलाबराव पाटील जन्मशताब्दी समिती व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खासदार संजय राऊतांच्या विरोधात गुन्हा दाखल अटकही होणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे कारण संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून नाशिक पंचवटी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर एकनाथ शिंदे यांचाच अधिकार असल्याचा निकाल जाहीर केला या निकालानंतर ठाकरे गट प्रचंड आक्रमक झाला यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना गद्दारांनी चोरली असा घणाघात संजय राऊत यांनी शिंदे गटावर केला इतकेच नाही तर शिवसेनेचं चिन्ह आणि नाव पळवण्यासाठी 2000 कोटी रुपयांमध्ये सौदा झाला होता असा आरोपही संजय राऊत यांनी केला होता दरम्यान संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल चाटुगिरी असा शब्द वापरला तसेच त्यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची बदनामीसुद्धा केली असा आरोप शिंदेगडाचे नेते योगेश बेलदार यांनी केलेला आहे याबाबत त्यांनी नाशिकच्या पंचवटी पोलिसात तशी तक्रारसुद्धा दाखल केली दरम्यान त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात कलम 500 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील